बबन बोर्डे यूट्यूब चैनल प्रसारित करत आहे विश्राम बाबा यांच्या जीवनावरील पोवाडा। बबन बोर्डे यूट्यूब चैनल बाबन बोर्डे यूट्यूब चैनल प्रसारित करत आहे विश्राम बाबा यांच्या जीवनावरील पोवाडा। गौराई गाव बाजूला रामहन
विश्राम असे ठेवण्यात आले ठेवण्यात आले पुढे कर्मचार्य दाखेला ¡Gracias!
त्या पाचपाटलाने विचार केला का हा आपला विश्राम गोठ्यावरती राहत नाही, मग काय करायचं, याला आपण रात्रीला काहीतरी काम लावून देणार, लावून देणार, म्हणजे हा कुठे जाणार नाही, जाणार नाही हो देवा। माहिती पाहिजे बाटलाने सांगितलं विश्राम दिवसभर गुन्हे वाढायचे आणि रात्री आपल्या उसाला पाणी चालू करायचं, पाणी चालू करणार। त्या विश्रामाला चिंता वाटली की देवा परमेश्वरा मी तुझ्या दररोज दर्शनाला येतो पण आज मालकानं मला कामाला लावलं की रात्री उसाला पाणी भरायचं आणि दिवसा गुरे वळायचे, गुरे वळायचे देवा। काही हरकत नाही, आपण दर्शन चुकणार नाही। मी त्या विश्रामाने काय केलं, रात्री उसाला पाणी न भरता ढोरागुराला चारा वैरण करून तो विश्राम जेवण खावण करून निघला राजुरा गावाला। रे रामा दर्शन घेऊन पुन्हा मळ्यामध्ये आपल्या गोठ्यावरती आला आणि पाहू लागला उसाच्या वावरामध्ये गुडघेत केलं पाणी तुंबलेलं। त्या विश्रामरावला कळून गेलं, हे देवा गणपती राया, अरे तू माझ्या जीवाकरता माझ्या विहिरीवरती मोठा हल्ला देवा, उसाच्या वावरामध्ये पाणी पाणी करून टाकलं। देवा तू मला कधी भेटणार रे गणपती राया? मग काय झालं, 12 वर्ष झाले गोष्टीला रे रामा, काय गोष्टीला रे गोष्टीला
त्यांच्या मनामध्ये खरा भाव आहे का खोटा भाव आहे? मग त्या गणपतीला काय करा? आज विश्राम माझ्या मंदिरामध्ये येणार येणार तर त्या गणपतीचा पहिला भाव कोणता पाहिला? कोणता? लक्ष पूर्वक ऐका मेहरबान, माझे बसलेले माय बाप सांगायला पाहिजे तुम्हाला. पहिला भाव येतो कसा कसा ज्या डॅमाला ज्या विश्राम आणि त्या व्याघ्राला पाहिलं मग त्याने काय केलं? काय? अरे देवा गणपती राया, मी तुझ्या दर्शनाला येत आहे. येत आहे देवा. आणि माझ्या रस्त्यावरती हे विघ्न खा. मग त्याने काय केलं? काय?
नमस्कार, आपण ऐकत आहात लवण रेडिओ। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि ज्या देवाला त्या विश्राम मंदिरामध्ये आला आणि गणपतीची पूजा करू लागला, त्या गणपतीने विचार केला, म्हणाला कि माझा भक्त मंदिरामध्ये आला आणि जागरूक झाला त्या मंदिराला। बर, आणि त्या विश्रामाला बोलू लागला, विश्राम मी तुला प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते मागून घे। या माझ्या गडावर धनानं भरलेल्या 7 कडया आहे, तुला काय लागल ते धन घेऊन जा, घेऊन जा। पण त्या विश्रामाने विचार केला, नाही देवा, मला धन नको, दौलत नको, माझी फक्त एकच विनंती आहे। कोणती? कि तुमचं नाव माझ्या मुखाअग्री राहायला पाहिजे, मला कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही। गणपतीने त्या विश्रामरावाला आशीर्वाद दिला आणि जा, तुझ्या पाठीशी मी उभा आहे। विश्रामाने विचार केला, म्हणाला चरणाला घेऊ राहिला रे रामा। बबन बोर्डे यूट्यूब चॅनल गणपतीला हात जोडले, देवा
माझ्यासाठी तुम्ही माझ्या गावी आले. गावी आले वा देवा. आता असं करा, माझी एकच विनंती आहे. कोणती विनंती? की माझा गाव सोडून तुम्ही जाऊ नका. जाऊ नका एवढीच माझी विनंती देवा. पण त्या गणपतीला काय केलं? त्या विश्रामणाला पाऊत का दिल्या? आणि बाजूला गणेशगड गड, त्या गणेशगडावर माझ्या पाऊत का ठेव? म्हणून त्या गावच्या लोकांनी आपल्या गावराई गावाला गणपतीने भेट दिली आणि त्या पाऊत का त्या गणेशगडावरती ठेवल्या. गावाच्या खालून गणेशगड मोठं मंदिर आहे आणि त्या गावचे लोक मना भाव बसून त्या गणपतीची पूजा करतात. पूजा करतात. पुढे कसा प्रकार झाला रे? सुरू केली. बाबाने ग्रंथ लिहला मेरू. मग पुढे काय झालं? वार्तापत्र गावा गावाला. आपण ऐकत आहात बबन बोर्ड यूट्यूब चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आनंदपंथीचा तो शिष्य गावरे गावला निघाला. येऊन भेटे विश्रामाला. विचार केला असा काय आहे का? मग त्या विश्राम पाटलाने त्या शिष्याला काय सांगितलं? सांगितलं देवा, अरे तुझ्या गुरुला सांग वायूचा रुमाल करून घेऊन ये. सव्वा किलोच काय? अरे तुला चासण्याचे हाडकं सव्वा मण देणार.
मी चोट खेळणार, मी हरलो तर संपूर्ण हे संघ तुम्हाला देऊन टाकणार।
ऐकलं विचार केला माझी हालत खराब होत चालली मला त्या मान भरा काहीतरी
करनी गेली करनी गेली कळून गेली बाबाला बाबाला पण नाही एकदा वर्षी आयुष्याची दोरी तुटली त्याला आपण कितीही हात लावला तरी ती रोखू शकत नाही रोखू शकत नाही हो देवा बाबाचं आयुष्य संपलं म्हणून त्याने काय केलं आपले संपूर्ण शिष्य गोळा करून घेतले संपूर्ण शिष्याला आपल्या जवळ बसवलं आणि त्यांना विनंती केली की बाबानो आता माझा शेवटचा टाइम आलेला आहे माझा आखरी टाइम आला आता मी तुम्हाला सोडून या जगातून तुमचा निरोप घेणार आहे आता मला परवानगी द्या म्हणून त्या गावच्या लोकांनी समोर गावाच्या खल्लाकून विश्राम बाबाची समाधी त्या वेशी मध्ये बांधली आणि विश्राम बाबाने मुद्रेचे साधन करून आपला आत्म सामावून घेतला त्याच टायमाला त्या बाबाच्या शिष्याने काव्य रचना केली कोणती काव्य रचना केली हे तुम्हाला सांगायला पाहिजे
कुठेही कमी पडू देणार नाही असा या गणपतीचा नियम आहे. बरेचसे लोक दारू पितात, कोणी काही करत की नाही देवा मी दारू पितो माझी दारू सुटायला पाहिजे असे भरपूर भक्त लोक आहे. त्या गणपतीच्या आशीर्वादाने भरपूर लोकांची दारूही सुटलेली आहे. आपल्या घरामधलं दारिद्र्य संपवण्याकरता मनोकामना पूर्ण करतो हे लक्षात ठेवा.